संकल्प बाब फ्रॉम आर कैंडिडेट फ्रॉम मुरमुगांव, बाब टोनी आर कैंडिडेट फ्रॉम तालीगांव, बाब सुधीर आर कैंडिडेट फ्रॉम आपसा एंड बाब एल्टन हु इज एक्सपेक्टेड इन अ शॉर्ट वाइल. वी आर ऑल हियर कम टुगेदर टुडे टू टेल द पीपल ऑफ गोवा दैट कांग्रेस विल डेफिनेटली फॉर्म द नेक्स्ट गवर्नमेंट. Today, what is happening in Goa is basically a vulgar dance of money. These political parties and their agents have only one agenda: paisa feko, tamasha deko. Ani je ye leader, je scrap, aaj ye leader ya poisha lagu, aaj ye dusre party. होलसेल सारखे लॉक स्टॉक एंड बैरल एमी सारखे मागा दिसता ये गोयकाराक जो अकमान आज केला ओयता तिंगा. आज जो जो पॉलिटिकल कार्निवल जो चल्लो हा दिस इज ओनली फॉर देयर सेल्फ इंटरेस्ट. द कांग्रेस पार्टी हैज ऑलवेज बीन विद द पीपल ऑफ गोवा. द कांग्रेस पार्टी गेव द पीपल ऑफ गोवा स्टेटहुड, हेल्प ड्यूरिंग लिबरेशन. The Congress party gave the people of Goa Konkani. Several infrastructure projects that are seen in the state today are due to the presence of the Congress party. In Goa, Goa is Congress and Congress is progress. Aaj dukh maga jata je ye todeshe agent ani je ye पॉलिटिकल पार्टीचे जे हे एजंट आज जे मुखार सरले आनी जे करप्शन करून हे आमचे जे लिडरांक फोडटा आनी हे जे लिडर आज लोकांगेले एक सेंटिमेंट आहा दॅट दे आर अगेन्स्ट सच डिफेक्शन्स एन्ड सो कॉल करप्शन दॅट दीज पार्टीज आर इनवॉल्वड इन. वी हियर together want to tell the people of Goa that we are all strong behind the Congress under the guidance of our party president Shri Girish Chodankar and under the leadership of our leader of opposition Digambar Kamat ji. We will form the next government. There is no rule, there is no thinking back about it. Aaj je ye dusre political party hai, I want to ask them, where were they during several crises जेन्ना गोयांत जेन्ना कोविडाचे मिसमॅनेजमेंट झाले, जेन्ना ऑक्सिजनाचे जेन्ना प्रॉब्लम झाले. काँग्रेस पार्टी वॉज ऑलवेज देर. आर यूथ युथाचे जे भुरगे आहले ते सगळे आहले, पूण हे थोडेशे आज जे हे भायले पार्टीचे जे एजंट, आज हे एजंट हे हिंगा जे हे डिलिंग चलताय. वी कंडेम दीस. And I want to tell the people of Goa that we are not sellable commodities, no matter what you'll try, because they are offering big money to the people of and several candidates. They are trying to poach, but these techniques won't work. The people of Goa are watching y'all. Ani, I am sure, je ye leader aaj je काँग्रेस पक्षा लागून आज जे 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 तेंगेले एक स्टेटस आहलो गोंयभर जे हे लिडरांक मानताले, देयर स्टेटस हॅज फॉलन लायक अ पॅक ऑफ कार्ड्स एन्ड पीपल वील गीव देम अ बीफिटींग रिप्लाय. स्पेशली द पीपल ऑफ कुर्तोरीम एन्ड द पीपल ऑफ गोवा आर वॉचिंग. आमी जेन्ना वेन वी आर गोईंग टू द पीपल आस्किंग द पीपल्स सेंटिमेंट इज दॅट यू ऑल शूड रिमेन लॉयल टू द काँग्रेस पार्टी. People are there with the Congress party, but such tainted, corrupt leaders, the people of Goa will show them. I am sure that these parties, je aaj ye in the name of money, jo aaj dhandu challa, je offer kortay, from where does this money come from? I charge directly that there is a direct link with the coal parties, ani je ye crony capitalist, je aaj आमगेले गोयांत हे कोल हाडपाक सोदता. दे आर फंडींग ऑल दीज पार्टीज एन्ड जे आताचे जे टीएमसी जावं जावं बीजेपी जावं हे कोमिनाद कोण आमगेले सेक्युलर मत फोडपाक जे मुखार सरलाय. लोकांक सगळी म्हायती आहा
लोकांक खबर आ एंड कांग्रेस इज द ओनली ऑप्शन फॉर गोवा एंड आई एम क्वाइट श्योर दैट वी विल फॉर्म द नेक्स्ट गवर्नमेंट नो मैटर व्हाट यू ऑल डू वी आर नॉट सेलेबल कमोडिटीज थैंक यू बाब युरीन चांगले ते भाषेन आमचो नेक्स्ट गवर्नमेंट काँग्रेस फॉर्म करतले म्हणून कसलोच दुबाव ना आणि सगळे गोंयकारांक एक सांगूंक सोदता हांव हे जे काँग्रेस सोडून गेल्या ते पैशाचे आशेक लागून गेल्या मॉरल म्हणटा तेन्ना देव भिरांत ना आणि वोटर्सांचो वॅल्यू दवरला तुमकां वोटर्सांनी निवडून काँग्रेस पार्टीक लागून निवडून हाडून इतले फुडें धाडले तीन टर्म येयलो रिजनल दिन कुर्तोरी आनी आतां वखदार लास्ट मोमेंट असो घात करप हें सारकें न्हू हो कुर्तोरकारांक सगळ्यांक अपमान अपमान जावन आहा कुर्तोरकारांकूच न्हू आख्ख्या गोंयकारांक आनी शुअर कुर्तोरकार कितें पळय ते ताका ह्या हे दिसांक दाखयतले आनी ताका घरा धाडटले 100% हांव सांगता कित्याक हो निमाणे वखदार घात करप न्हू आनी पयशांचे आशेक लागून एक हांव एक सांगूंक सोदतां की आतां आमी जे पळय पयले लिस्ट येयला ते आमी सगळे एकवटान आहात गट जे काँग्रेसान तिकेट डिक्लेर केल्या आमी एकवटान आहात आनी सगळे एकवटान आसतले आनी केन्नाच दोशी जावंक दिवचे ना आमी कोणाकूच एकामेकाक सांगाता रावन काँग्रेस आमची जावन आसा एक फामील आनी एक फामिलीक केन्नाच घात करप हे सारके न्हू फामील एकवटांनी चलोंक जाय काँग्रेस जे फामील ही काँग्रेस कमिटी आसा कॅन्डिडेट आसा हीच फामील न्हू जे काँग्रेस वोटर आसा ती सगळी आमी एक फॅमील आनी जो कोण घात कोत्ता दुसरे पार्टी कोत्ता पयशांक लागून आनी कितें हे आख्खे फामील फामिलीक दूख अशें जावं हांव जाल्यार म्हजे केन्नाच कितलेय पयशे हाडून उडयल्या देखून केन्नाच काँग्रेस सोडचो ना एक ते एकूच पार्टी हे हांव सांगोन हे सगळे आमच्या गोंयकारांक हे फावट तुमी काँग्रेसाक वोट मारा आनी काँग्रेसाक निवडून हाडा ह्यो भायल्यो पार्टी येता त्यो वोट फोडपाक येता वोट फोडून बीजेपीक चान्स दिवपाक येता हे सगळे फंडींग थ्रू बीजेपी चयता देखून सगळे वोटर्सांक आनी सगळ्या गोंयकारांक सांगता हे फावटी बरे चिंतून तुमी वोट करचो आनी बरे बरे गव्हर्मेंट दितले ते फकत काँग्रेस काँग्रेस आसतना कशे आसलेले सगळे तुमी जाणा बिजनेसमॅन सगळे खुशाल आसले आयज बिजनेसमॅनाची परिस्थिती वय पावले देखून हे फावट हो चान्स आसा सगळ्यांनी एक जावन काँग्रेसाक वयर काडपाचो देव बरें आज आमी हांगा सगळे जे डिक्लेर्ड कॅन्डिडेट आसा ते हांगा आसा इतकेच दाखोवन दिवपाक की वी स्टँड फर्मली विथ काँग्रेस पार्टी एन्ड काँग्रेस आयडियोलॉजीज आज आमचेर जो काँग्रेसच्या नेत्यांनी जो विश्वास दाखयला आनी आमकां पयल्या राउंड ऑफ जे कॅन्डिडेट डिक्लेर केल्या तातूंत आमकां इन्क्लूड केले तर आमी सगळे जाण सगळ्यांत पयलीं थँकफूल आसा आमचे लिडर्स श्री मुंडूरावजी श्री पी चिदंबरमजी आमचे अध्यक्ष श्री गिरीशजी आनी आमचे लिडर ऑफ ओपोजिशन श्री दिगंबर कामतजी आज आमी इतकेंच सांगूंक सोदता
की कोणी कितके काँग्रेस पार्टीतल्यान रिजाईन जाऊन गेले जाल्यार आमी ही काँग्रेस पार्टीचे फुडलें सरकार गोंयान हाडपाक जाता तितको आमचो प्रयत्न आसतलो आनी जो विश्वास आमचेर ह्या लिडरांनी दाखयला त्या विश्वासाक पात्र ठरपाचो आमी पुरेपूर प्रयत्न करतले. आज आमी पळयता की वेस्ट बंगालच्यान टीएमसी पार्टी येता एलोंग वीथ आयपॅक. जशी ती एक भाड्याची एजन्सी कशी तांणी हांगा अपॉयंट केल्या आयपॅक आनी तांकां घेवन हांगा डर्टी पॉलिटिक्स खेळटा. हांव इतकेंच विचारता की ह्या टीएमसी पार्टेक गोंयच्या संस्कृताये बद्दल गोंयच्या परंपरे बद्दल गोंयचे जे सामाजीक प्रश्न आसा गोंयच्यो ज्यो सामाजीक समस्या आसा हेंची हांकां जाण आसा काय कितें. आज प्रत्येक समाजाक जे त्रास जाले हे विशय फुडें व्हरपाचे प्रयत्न आनी हे विशय फुडें फक्त आज काँग्रेस पार्टीन हेल्या. ते मागीर म्हारगायेचो विशय आसूं तो मागीर कोल हबाचो विशय आसूं तो मागीर त्री लिनियर प्रोजेक्टाचो विशय आसूं तो मागीर म्हादयचो विशय आसूं प्रत्येक विशय जे आज लोकांक त्रासदायक आशिल्ले ते काँग्रेस पार्टीन आज फुडें हेल्या. आज काँग्रेस पार्टीन केन्नाय लोकांचे सेंटिमेंट धरुनूच गूड गवर्नन्स दिल्ले आसा. जेन्ना दिगंबर कामत 2007 ते 2012 चीफ मिनिस्टर आशिल्ले तेन्ना तेणें लोकांचे सरकार दिलें. खंयचे खंयचे जे प्रोजेक्ट लोकांक त्रास दिताले लोकांक नाका आशिल्ले एंटी पीपल जे प्रोजेक्ट आशिल्ले अशें जेन्ना दिसले तेन्ना तेणें स्क्रॅप केले. तो मागीर रिजनल प्लॅन आसूं तो मागीर एसईझेड आसूं. सो काँग्रेस गोवर्मेंट हॅज बीन ऑलवेज सेन्सिटीव अबावट गोवन्स. आज हांव सुद्दां पळयतना आलेक्स रेजिनाल्डा कडेन पळयतना एक खूब मोठ्या आदरान पळयतालो. एक मोठो आमचो एक आमची आमचे सारके यूथ जे आज पॉलिटिक्सांनी येवंक सोदता तांकां एक इन्स्पिरेशन अशी फिगर म्हणून हांव ताका पळयतालो. पूण काल म्हाका खूब दुख्ख जालें जेन्ना रेजिनाल्डान काँग्रेस पक्ष सोडलो आनी नीट कलकत्ता पळो. खूब वायट दिसता पूण हांव इतकें सांगूंक सोदतां की रेजिनाल्डाक परत गोंयांत येवचो पडटलो आनी परत कुर्तरच्या लोकां कडेन वचचो पडटलें. कित्याक कुर्तरचे लोक हे स्वाभिमानी लोक जावन आसा आनी म्हाका खात्री आसा की येता त्या निवडणुकेक आलेक्स रेजिनाल्डाक हे लोक सगळे मतदार सगळे ताका योग्य जागा दाखोवन दितले. आज आयपॅक हे कॉर्पोरेट टायप फंक्शनिंगाचे पॉलिटिक्स गोंयान येवन करपाक लागले. पॉलिटिक्स ऑफ मनी जशें आतां युरीन सांगले की एक्ट ऑफ वल्गर डान्स ऑफ मनी आनी हेच आज ते आमचेय कडेन आयिल्ले. आमकांय तेणेन अश्यो ऑफर्स दिल्ल्यो की ज्यो ऑफर्स आर नॉट डॅट इजी टू डिनाय. पुणून आमी आमचो एक विश्वास आसा जो काँग्रेस पार्टीचेर ताका लागून आमी ह्या असले तेंचे जे तेंच्यांनी जी आमकां आमिशां दाखयलीं त्या आमिशाक आमी खंयच बळी पडले ना. आनी फुडाराकूय आमी ज्या आज हांगा कॅन्डिडेट आसात ते सांगूंक सोदता की आमी सगळे जाण ही काँग्रेस पक्षा कडेन एकनिश्ट आसतले काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी घेवन फुडें वतले आनी गोंयकारांक गोंयकाराचे हिताचे एक बरें सक्षम एक बरें अल्टरनेटीव जे गोवर्मेंट म्हणटा ती काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळांत 2022 आमी गोंयकारांक दितले. जे जे आज काँग्रेस पार्टी सोडून गेल्या ते फक्त काँग्रेस पार्टीक ब्लेम करतात दोश दितात पूण ते विसरता की ह्याच काँग्रेस पार्टीन हांकां आमदार केले ह्याच काँग्रेस पार्टीन हांकां मंत्री केले मुखेलमंत्री केले खासदार केले पूण आज तांची लोकां आज ह्या नेत्यांची निश्ठा काँग्रेस पार्टी कडेन ना. कित्याक तांकां पक्षनिश्ठाय ना तांकां गोंयच्या हिताचीय निश्ठा ना. तांकां जर निश्ठा आसा जाल्यार फक्त सेल्फ गेन आपलो स्वार्थ कसो साधप आपले हीत हाजे मुखार ते गोंयचे हीत आज हे सगळे लोक विसरल्या. तर हांव गोंयच्या लोकांक एकूच आव्हान करतां की जे ह्यो पार्टी आज भायल्यान येवन आज हांगा जो एक सगळे वातावरण पॉलिटिकल डिस्टर्ब करपाक लागल्या हांकां धडो शिकोवपाचें काम आमचे गोंयचे मतदार करूंक फक्त शकता आनी गोंयचो मतदार हो हुशार आसा शाणो आसा आनी तांकां योग्य धडो हे गोंयचे लोक तांकां शिकयतले. नमस्कार. सगळ्यात पयली हांव जी काँग्रेस पार्टीन पयले लिस्ट भायर सरले तितून म्हाजे नांव येयले त्या बद्दल हांव तांचो आभारी आसा. आयज आमी पळयता गोंयान सगळें डिस्टर्ब जाल्ल्या ज्यो भायल्यो दोन पार्टी येवन ज्यो गोंयांत पयशांचो खेळ चल्ला ते हेतून जे गोंयकारांक आमकां डिवायड करूंक सोदतात जावं गोंयची आमची संस्कृती जावं हे सांबाळूंक कोण सोदिना आनी पयशांक लागून कोणे ते आमिश दाखयतात ताका बळी पडटात
पण हे जावपाक जायना. आयज आमचे कडेन येयल्ले आमचे कार्यकर्ते आहात तेंचे कडेन येयल्ले, पण आमचे कार्यकर्ते जावन तेंकां बळी पडलेले ना आनी हांवूय तेंकां बळी पडवना. हांव आमचे म्हापशेकार गेली आतां 25 वर्सां, हांव आतां कौन्सिलर म्हणून निवडून येतात. म्हाजेर जे विश्वास दवरतात आनी म्हाका वोटींग करतात, तशेंच कालचे हेका आमचे बाय इलेक्शनाक भरगोंदचे जवळ जवळ 10,000 मतांचो म्हाजेर तेंच्यांनी आशिर्वाद दिलो. तेंचो हांव सगळ्यांचो ऋणी आहा आनी हेंचो हो विश्वास, ह्या विश्वासानूच हांव फुडें वयतां. आनी जेन्ना पक्षान म्हाका ही तिकेट दिल्या ते हेचेर हांव निश्चीत हे तेंच्या बरोबर रावतलो आनी ते तेतून फुडें वयतलो. पयले सुवाते सगळ्यांक तुमकां नमस्कार. हांव एल्टन आनी पयले सुवातेर हांव दिनवासतां आमच्या पार्टीच्या प्रेजिडेंटाक आनी बाकीच्या सगळ्या कमिटी मेंबर्सांक हो विश्वास ताणें म्हजेर दाखयलो आनी फर्स्ट लिस्ट हातूंत म्हजें नांव घातलें म्हणून. आनी हे पयलेच पावट अजून इलेक्शन डिक्लेअर करूं ना काँग्रेसान इतले विश्वासान आमकां 8 जाणांची नांवां डिक्लेअर केली. हांव सांगूंक सोदतां की काँग्रेस ही एकूच पार्टी आसा की गोंयकारांक आमकां एक बरें मार्ग एक बरें गवर्नन्स दिवपाची पार्टी. हांव पयलेच पावटी पंच जालो आनी सरपंच जालो आनी तेन्ना बाब रिजिनाल्ड आमचो ZP आशिल्लो आनी हांव बाब रिजिनाल्डाक एक बरे उंच नदरेन चोयतालो. सांगपाचें म्हणल्यार पयले आमचे कोण लिडर्स काँग्रेसाचे लिडर्स गेले तेमी म्हाका हे काँग्रेस पार्टीन यूथ काँग्रेस म्हूण हाडलो. आनी जेन्ना पार्टीन इतलो विश्वास करून आमकां सगळ्यांक 8 जाणांक तिकेट्यो दिल्यो आनी आमचेर एक विश्वास करून दिल्यो म्हणटरीच हे आमच्या लिडरान बाब रिजिनाल्डान अशें करप हें योग न्हू सारकें न्हू. आनी म्हाका दिसता येत्या त्या इलेक्शनाक आमचे गोंयकार भाव सगळे आमकां भाव भयण्यो काँग्रेसाक हो आदार दितले हो नेक्स्ट गव्हर्मेंट फॉर्म करूंक. आनी हांव सांगूंक सोदतां की आमच्या केपेंच्या मतदारसंघान म्हाका ही काँग्रेसान तिकेट दिल्या, म्हजें नांव डिक्लेर केलां, हांव काँग्रेसाक फेथफूल रावतलो, काँग्रेसाच्या बराबर रावतलो. आनी सगळ्यांक तुमकां आनी एक पार्टी गोंयकारांक सगळ्यांक हांव उलो मारता की हे पार्टी येता ते इलेक्शनाक आमी काँग्रेसाक सपोर्ट करया आनी काँग्रेसाचो गव्हर्मेंट हाडया. देव बरें करूं. सगळ्यांक पयलीं हांव तुमकां सांगपाक सोदतां आयज आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन बाब दिगंबर कामत तशेंच आमचे पार्टी प्रेजिडेंट बाब गिरीश चोडणकर ते अर्जंट मिटींग आसल्या कारणान ते दिल्ली आसा, तेज्या लागून आयज आमच्या बरोबर दिगंबर कामत ना. आयज जी 8 तिकेटी डिक्लेर जालेली तेज्या भितरले आमचे 6 कॅन्डिडेट आनी दिगंबर कामत जो आयज दिल्ली आसा मिटींगेक. सो आमी आयज अशें एक डिसिजन घेतलेले आसा पार्टीन की आमी सगळे जे कॅन्डिडेट आसा ते युनायटेडली काम करतले, अख्ख्या गोंयाक लागून काम करतले. आमची कॉन्स्टिट्युअन्सी आसात ते कॉन्स्टिट्युअन्सी आसून सुद्दां आमी आखी बाकी कडेन जे गोंयभर काम करूंक जाय ते आमी करतले, कित्याक बाकी कडेन आमचे जे आतां कॅन्डिडेट्स अनाउंस जावपाचे आसा तेंचेवूय तेंच्या लागून तेंच्या सपोर्टाक लागूनय आमी वावर करतले. आयज तुमकां हांव मुद्दाम सांगपाक सोदतां की तुमकां सगळ्यांक खबर आसतले कित्याक आयज 2012 तेजे पयलीं आमी काँग्रेस आमी पावरान आसलेलो. 2007 to 2012 आमचो चीफ मिनिस्टर बाब दिगंबर कामत आसलेलो. 2012 उपरांत जेन्ना आमी ऑपोजिशनान येयले आनी एक ऑपोजिशन म्हणून जे आमी काम करीत येयलेले आसा 2012 ते आयज परत 2021 आतां 2021 परत इलेक्शन आसा. सो ही गेली 10 वर्सां जाली हे फक्त काँग्रेस पार्टीन एज अ ऑपोजिशन म्हणून काम केलेले आसा हांगा गोंयांत. हे सगळे गोंयकारांक खबर आसा, गोंयांक खबर आसा, आमच्या मिडिया भावाकूय खबर आसा. तेन्ना जी आतां ज्यो पार्टी तयार जाल्लेली आसा आनी ज्यो पार्टी आयज गोंयान येयलेली आसा आनी आयज खंयच्या तरी पयशाच्या बुतयेचेर ते लोकांक फसोवपाक सोदता, तेंकां विकते घेवपाक सोदता, त्यो पार्टी आयज पर्यंत गोंयांत कसलेंच तेंचें कंट्रिब्युशन नासलें, केन्नाच तेंच्यांनी कसलोच कन्स्ट्रक्टीव ऑपोजिशन म्हणून काम केल्लेलें ना, या कसलोच तेंच्यांनी आयज पर्यंत एक विशय म्हाका सांगचो ह्या नव्या पार्टीन जी आयज गोंयान येयलेली आसा कोणेन एक विशय गोंयकारांचो विशय घेतलेलो आसा तो आयज पर्यंत एक विशय म्हणटा तो तेंच्यांनी गोंयकारांचो विशय घेवं ना, या कसलोच इश्यू घेवन ते फुडें सरलेले ना. आयज काँग्रेस पार्टीन हॅज ऑलवेज रिस्पेक्टेड द सेंटिमेंट्स ऑफ द पिपल अँड ऑलवेज रिमेन कमिटेड टू प्रोटेक्ट द आयडेंटिटी ऑफ गोवा.
आज ही काँग्रेस पार्टी एकूत अशी असा की सदा त्यांनी लोकांक रिस्पेक्ट केलेला असा आणि आमचे एकूत कर्तव्य असा गोयची आयडेंटिटी राखपाची हे काम आम्ही सदात केलेले असा जेव्हा SEZ जेव्हा हो नॅशनल प्रोग्राम असलेलो जेव्हा डिसिजन झाले सगळे आखे ऑल ओव्हर इंडिया SEZ करपाक गव्हर्नमेंटान आदेश दिलो त्यांना जेव्हा गोयात SEZ जावपाची असलेली त्यांना आमचा गव्हर्नमेंट असलो काँग्रेसीचा गव्हर्नमेंट जेव्हा लोकांनी ओपोज केलो SEZ त्यांना चीफ मिनिस्टर आमचा बाब दिगंबर कामत असलेलो त्यांनी जेव्हा लोकांचा आवाज ऐकलो आणि तो स्वतः वचून दिल्ली प्राईम मिनिस्टरक मेळून आमचा मनमोहन सिंग आमची त्यांना मॅडम UPI ची आमची चेअरमॅन असलेली मॅडम सोनिया गांधीजी तिका मेळून त्यांनी सांगले की वी हॅव टू लिसन टू द पीपल म्हणून आणि त्यांना फक्त अख्ख्या इंडिया भीत फक्त गोयात SEZ स्क्वेअर स्क्रॅप करून दाखवली आम्ही सो हे काँग्रेसीचे जे लोकांक ना ते लोकांच्या विरोधात आम्ही काँग्रेस पार्टी केन्नाच वचो ना त्याचप्रमाणे त्यांना इश्यू झालो रिजनल प्लॅनचा रिजनल प्लॅन सुद्धा त्यांना आम्ही स्क्रॅप करून दाखवलो सो असे कितलेशे इश्यू असा जेव्हा आम्ही गव्हर्नमेंटान असलेले आणि त्यांना हो सगळो विषय आम्ही हँडल केलेलो असा बऱ्या भाषेन आज सध्याच्या या गव्हर्नमेंटांची परिस्थिती असा ती तुमकां सगळ्यांक खबर असा आज दुख लागता जे आम्ही म्हणता आमची आवय म्हादई आमची आवय म्हणता आज या म्हादई रिव्हरचेर जे आज या गव्हर्नमेंटान डिसिजन घेतलेले असा आणि आज ती फक्त त्यांच्या स्वतःच्या पॉलिटिकल बेनिफिटाक लागून आज ते सगळी म्हादई रिव्हर आज कर्नाटकात डायव्हर्ट झालेली असा हेजे फुडें इन फ्युचर जे आमचे न्यू जनरेशन येऊपचे असा त्यांच्या वाट लागपाची असा कित्याक त्यांना त्रास जावपाचो असा आता ते व्हडलोसो आमकां फरक दिसना बट त्यांना आमकां हो भरपूर इश्यू जातलो म्हादई इश्यू लागून आणि हो म्हादईचो इश्यू घेऊन सदांच आमची काँग्रेस पार्टी असेंब्लीन जावं आवाज उठेत येलेले असा असेंब्लीच्या भायर जावं आमचे यूथ काँग्रेस जावं महिला काँग्रेस जावं आमचे PCC जावं ह्यांच्यानी सदांच हो इश्यू घेतलेलो असा म्हादईचो कित्याक म्हादईक लागून तुमकां खबर असा जेव्हा इफ्फी असलेले त्यांना आमच्या 3 भुरग्यांक अरेस्ट केले त्यांना त्या इफ्फीच्या भीतर बसून त्यांच्यानी म्हादईक लागून प्रोटेस्ट केला त्यांना तसेच जेव्हा त्यांचा एनवायरमेंट मिनिस्टर लेलो जावडेकर त्यांना मेलेटसन वचून आमच्या युथाच्या भुरग्यांनी यूथ काँग्रेसीच्या भुरग्यांनी सगळेजण आम्ही बरोबर वचून थंयसर प्रोटेस्ट केला ताका जाप विचारपाक गेली त्यांना आमकां सगळे आमच्या 25-30 भुरग्यांक आमकां सगळ्यांक भितर उडयलेलो रातभर आणि नेक्स्ट डे मागीर आमकां त्यांच्यानी रिलीज केलेले असा सो हे कितलेशे असे इश्यूज असा जे फक्त हे काँग्रेस पार्टीन घेतलेले असा आणि हे काँग्रेस पार्टीन फक्त गोयकारांक लागून घेतलेले असा अँड वी हॅव ऑलवेज प्लेड अ ऑपोजिशन रोल कित्याक परफेक्ट ऑपोजिशन रोलाचा जो असून एज अ ऑपोजिशन आम्ही हो सदांच विषय घेऊन लोकांचा विषय घेऊन आम्ही फुडें सरलेले असा सध्याच्या परिस्थितीन हे जे आमचे 3 लिनियर प्रोजेक्ट येलेले असा त्याका ओपोज करपाक लागून सुद्धा सदांच काँग्रेस पार्टी फुडें रावलेली असा जो आज गोयात ते कोल हब करपाक सोदता त्याका आम्ही सांगलेले असा आमच्या मॅनिफेस्टोन येतले आम्ही हे 3 लिनियर प्रोजेक्ट हे आम्ही कॅन्सल करतले स्क्रॅप करतले म्हणून कोल हब म्हणटा तो केन्नाच गोयात जावपाक दिवपाना म्हणून हांव ह्या पार्टीक विचारपाक सोदता तुमचो स्टँड कितें आसा आयज ह्या पार्टी कोल हबाचेर कांयच उलयना ह्या 3 लिनियर प्रोजेक्टाचेर कांयच उलयना कित्याक हे मेन आमचे गोंयचे एनवायरमेंटाचे डिस्ट्रक्शन जावपाक लागून हे 3 लिनियर प्रोजेक्ट आसतले सो जेन्ना हे इतले विशय आसा जे तुमकां सगळ्यांक खबर आसा हे 3 लिनियर प्रोजेक्टाक लागून जे डबल ट्रॅकिंग जाता हेज्या लागून सुद्दां आमी हुबली वचून जे थंयसर साऊथ वेस्ट रेल्वे हेडक्वॉर्टर्स आसा थंय वचून सुद्धा आम्ही एज्युटेशन केले आम्ही थंय वचून सुद्धा आम्ही आमचे सगळे पार्टीचे लिडर दिगंबर कामतजी गिरीश चोडणकरजी बाकीचे सगळेजण आम्ही वचून थंय सुद्धा आम्ही व्हडलो इश्यू केलो त्याचप्रमाणे कोलाक लागून सुद्धा आम्ही विषय केलो चांदोराक सगळेजण मेळून आम्ही एज्युटेशन केले त्याच्या उपरांत लोहिया मैदानाचेर येदी व्हडली सभा घेतली आणि आम्ही एकूच स्लोगन दवरलो से नो टू कोल सो असे हे जे विषय आसा गोयचे आमचे जे मागीर आमचे हे जे कोविड मिसमॅनेजमेंटाचे जावं जे यूथ काँग्रेसीन लोकांक ऑक्सिजन पावोवपाच्या टायमाचेर ऑक्सिजन पावयले जे लोकांक मेळनासले कितलेशे मागीर आमची जी सिद्धी नायक आसा तेजे जो डे नायट लायट जो मर्डर झालो ते विशयाचेर आयज आमचे यूथ काँग्रेस महिला काँग्रेसीन हो इश्यू घेतलेलो आसा पार्टीन घेतलेलो आसा हे तुमकां सगळ्यांक खबर आसा हेच्या बद्दल चड उलयना आयज जो जॉब स्कॅम आसा हो जॉब स्कॅम काडलो तरी कोणें भायर हो जॉब स्कॅम आसा तो काँग्रेस पार्टीन भायर काडलो आयज काँग्रेस पार्टीन जो आवाज केलो यूथ काँग्रेसीन महिला काँग्रेसीन जो आवाज केलो तेज्या लागून आयज हे जॉब स्कॅम लोकांच्या नजरेक येलेले आसा जे आयज हेंच्यानी गव्हर्नमेंटान भ्रश्टाचार केलेलो आसा एक साद्याचो सादो पोस्ट जो 10 लाखां रुपयांक स्टार्ट जाता तो 40 लाखांचेर काबार जाता अशे हे पोस्ट विकले जाता आनी हेजेर हो विशय आमी ठामपणे धरून काल सुद्धा आमी येदो व्हडलो मोर्चा आयला आनी हे जे लोकांचे जे भुरग्यांचेर जे आमचे न्यू जनरेशन येता जे खरेंच डिझर्व करता जे जॉब्स त्यांच्यावर जो अन्याय झालेला असा ह्याच्या विरोधात उलोवपाक लागून आम्ही फुडें सरलेले असा
तसेच या गव्हर्नमेंटच्या भीतर जे मिनिस्टर जे इन्वॉल्व्ह असलेले सेक्स स्कॅन्डल बाकीचे विषयांचे हेंका सुद्धा लोकांच्या फुडे नजर हाडपाचे एक काम आमच्या काँग्रेस पार्टीन केलेले असा. हे असले विषय तुमकां चॅलेंज करता. हांव सगळ्यांक विचारपाक सोदता हे ज्यो पार्टी येयलेली आसा तांकां तुमी हो एक तरी विषय घेतला काय म्हणून. आयज तेंचें काम कितें आसा गोंयच्या लोकांचे लागून ते एक विषय घेयना एक कसलो विषय हे कसलोच प्रोटेस्ट ना तेंचो. तेंचो फक्त एकूच आसा लोकांक लिडर्सांक कशें विकते घेवप लिडर्सांक कशें आमच्या पार्टीन हाडपाचे हे एकूच एजेंडा चल्ला. आनी हो एजेंडा फक्त इतल्याक लागून कित्याक ते जाणा आयज लोकांनी विचार केलेलो आसा आयज लोकांनी ठामपणे मानून घेतलेले आसा की ह्या फावटी बीजेपीच्या सरकाराक घरांत हाडपाचो म्हणून. जी 10 वर्सां तेंच्यांनी जे काय रूल केला आनी हे 10 वर्सांनी जे लोक आयज सफर जाल्लेले आसा ते मायनींग जो इश्यू आसा आजूनय तसोच आसा. तेंच्यांनी केन्नाच्यान फक्त प्रोमीस दिलां आयज पर्यंत मायनिंगाचो इश्यू आमचो सॉर्ट आउट केलेलो ना तसो दवरलेलो आसा. आयज ह्या गव्हर्नमेंटान म्हणटा ते कांयच केलें ना. हे गव्हर्नमेंटाक खबर आसा की तेंचो सरकार वयता म्हणून. आतां सरकार जर परत हाडूंक जाय जाल्यार तेंकां सगळीं नाटकां करची पडटा. आयज लोकांक खबर आसा गोंयान म्हणटा ते फक्त दोनूच पार्टी एक जी सध्या सत्तेर आसा ती भारतीय जनता पार्टी दुसरी म्हणटा ती काँग्रेस जी ऑपोजिशन आसा. हे दोन पार्टी शिवाय कसलेच आनी सोल्युशन ना. आनी काँग्रेसीन सदांच एक बरो गव्हर्नमेंट दिलेलो आसा क्लीन गव्हर्नमेंट दिलेलो आसा लोकांचो गव्हर्नमेंट दिलेलो आसा सदांच लोकांच्या लोकांक लागून काम केलेलें आसा काँग्रेस गव्हर्नमेंटान. आयज हे जी पार्टीज येयलेली आसा हे पार्टीक फक्त हे भारतीय जनता पार्टीनूच हांकां गोंयांत हाडलेले आसा. हांचो फक्त हेतू इतलोच कितें वोट काँग्रेसीचे वोट कशें डिवायड जावपाचे आनी तेंचे कडेन जी कॅपेसिटी ना ती फक्त वोट डिवायड करपाक लागून आयज ह्या पार्टीक तेंच्यांनी आमच्या गोंयांत हाडलेले आसा. आनी तेंचे एकूच हेतू आसा जितली वोट्स काँग्रेसीची डिवायड जाता तितलो हो भारतीय जनता पार्टीक फायदो जातलो. सो ह्यो ज्यो पार्टी गोंयांत येयलेली आसा ती सगळी बी टीम जावन पडलेली आसा ह्या भारतीय जनता पार्टीची. कितें लोकांक खबर आसा आनी लोक आमचे गोंयकार म्हणटा ते खूब हुशार. आमचे गोंयकार जाणा कित्याक आयज तेंच्यांनी दुसऱ्या पार्टीक खंयसरूय वोट केलो जाल्यार तो वोट बेनिफीट म्हणटा तो बीजेपीक जातलो. सो आयज गोंयकारांनी डिसायड करूंक जाय. आनी म्हाका खबर आसा गोंयकारान ऑलरेडी डिसायड केलेले आसा कितें फक्त दोन पार्टी भितर तांकां चूज करचे पडटले काँग्रेस या बीजेपी. लोकांक आयज बीजेपी नाका. लोकांनी ठामपणे थांबलेले आसा कितें बीजेपीक भायर मारपाचे जाल्यार बीजेपीक भायर मारतले जाल्यार ऑप्शन फक्त काँग्रेस पार्टी उरतली. आनी हीच काँग्रेस पार्टी जे लोकांचे जे इश्यू आसा लोकांक जे नाका ते प्रोजेक्ट आमी गोंयांत केन्नाच हाडपाना. आमी लोकांचे आनी यूथ आनी बायलांक लागून स्पेशली काम करतले कित्याक आयज तुमकां सगळ्यांक खबर आसा जी आयज एक बायल मनीस जी आपलें घर चलयता जेका आमी होम मिनिस्टर म्हणटा आयज तिजे आख्खे बजेट हारलेले आसा. कित्याक आयज म्हारगाई खंय पावलेली आसा आयज गॅस सिलिंडराचो प्रायस खंय पावलेलो आसा. हेंच्यांनी हे गव्हर्नमेंटान सांगलेले कित्याक 60 रुपयाच्या वयर केन्ना पेट्रोल वयपाक दिवपाना आयज 100 वयर पावपाक लागलेले आसा. सो अशे हे विशय आसा जे म्हारगाईचे इतले लोकांचेर पॉकेटाक हार्म जावपाक लागले सगळो बजेट हारलेलो आसा. सो हेजे लागून आमी काँग्रेस पार्टीचो आमचो ठामपणे निश्चय आसा कितें जो सरकार आमी फुडें घडयतले कित्याक काँग्रेस पार्टी एकूच गोंयकारांक पर्याय आसा कितें काँग्रेस पार्टी तो गव्हर्नमेंट फॉर्म करतले. आनी जेन्ना आमी गव्हर्नमेंट फॉर्म करतले जसो लोकांक जावो तसो आमी गव्हर्नमेंट लोकांक दितले. आनी लोकांकूय हांव रिक्वेस्ट करपाक सोदता हे लोक जे आतां गोंयांत येयलेले आसा हे पार्टी येयलेले आसा हे फक्त आमकां पयशांचे आमच्या लिडर्सांक पयशांक उलोवपाक सोदता कित्याक तेज्या लागून आमचे खुबशे लिडर काँग्रेसीचे आयज त्या पार्टीन गेल्लेले आसा. सो कितले लिडर गेले जाल्यार कांयच फरक पडपाची ना. कितें ही जी काँग्रेस पार्टी आसा ती आमच्या केडराचेर बेस आसा जी आयज आमचें ऑर्गनायजेशन आसा तेजेर बेस आसा. आयज आमच्या फाटल्यान आमचे लोक आसा आमचे कार्यकर्ते आसा जे आमचे मेंबर आसा ते लोक आसा. आमकां हे लिडरांची गरज ना. हे लिडरांक लोक दाखयतले तेंचो जागो. तेंच्यांनी जे आमच्या पार्टी कडेन जे धोका दिल्लेले आसा तेंकां लोक दाखयतले. हांव फक्त लोकांक इतलेच रिक्वेस्ट करपाक सोदता ह्यो पार्टी गोंयांत येयलेले आसा फक्त पयशांचे कुस्तार येयलेले आसा. खुबशी आमी तुमकां दाखयतले लोकांक तुमकां पयशांची आस दाखयतले. बट हांव जाणा आमच्या गोंयकारांचेर म्हाका पूर्ण खात्री आसा की आमचे गोंयकार इतले हुशार कितें तेजेर केन्नाच कसले एडवांटेज घेवपाना. आनी गोंयकारांक खबर आसा आमचे गोंयकार म्हणटा ते इतले निश्ठावान गोंयकार आमचे ते केन्ना आपलो वोट म्हणटा तो पयशांक लागून केन्ना विकतो दिवपाना. आनी आमचे गोंयकार आसा ते सगळे जाण काँग्रेस पार्टी फाटल्यान रावून आमकां हे फावटी फुडल्या फावट आमचो गव्हर्नमेंट काँग्रेसीचो गव्हर्नमेंट जातलो. आनी तेज्या लागून आयज आमी जे 8 कॅन्डिडेट डिक्लेअर केलेले तेज्या भितरलो एकटो गेल्या उपरांत आयज आमी सगळे जाण युनायटेड जाला. आनी आमी डिसिजन घेतलेले आसा की आमी वांगडा रावतले युनायटेड रावतले. आनी आमी आमचे सगळे 6 जाण आमी कशे खंयच्या दुसऱ्या पार्टीन वयपाना हे डिसिजन आयज आमी घेतलेले आसा.
थँक्यू सात सांगले दिगंबर आहेच ना हंगा दिगंबर नसल्या कारणान एकच मिनिट आम्ही एक मास एक तुम्ही फोटो फोटो घ्या एकच फोटो घ्या एकच फोटो घेऊन हा बसता परत ही आमची कॅन्डिडेट जे असा सगळ्यांची आमची युनिटी असा आम्ही इलेक्शनच्या उपरांत सुद्धा आम्ही वांगडाच असतले कोणाक वयपाचे असा ते आताच वयता पळय ते आमकां बरें जिकले उपरांत वचना पळय तितले मागीर चड आमकां त्रास जातले सो आतां कोणाक वयपाचे आसा तांकां न्ही आतांच गेल्लेले बरें आसा आमकां बेगीन वयता ते बरें तेजे पळय आमच्या पार्टीन आमचें सांगलेलें आसा कितें आमी चडांत चड 70-80% न्यू फेसीस घेतले आनी ते आमचे पार्टी करपाक लागलेले आसा जे आमचे फाड्या 40 भितरले 70-80% न्यू फेसीस आसतले आनी यूथ आसतले जे आमकां त्या लोकांक केन्ना चान्स मेळनासलो जितले लिडर्स आमचे वयता पळय जे जाण्टेले सगळे गेल्लेले आसा पळय ते जितले क्लीन जाता पळय तितलो आमकां न्यू जनरेशनाक आमकां मेळटलो आनी हे जनरेशनाचे भुरगे आयज मेहनत करून त्रास घेवन आयज वयर सरलेले आसा काँग्रेस पार्टीन खुबशीं कामां करीत येयलेलीं आसा आनी तसले भुरग्यांक चान्स दिवचो म्हणून हांवूय ते मताचो आसा चोय ते आलेमांव फॅमिली कितें दिल्लें तूं तेंकां विचार वॉट आय एम सपोज टू से क्लोज आसती रे बट वी आर इन डिफरंट पॉलिटिकल पार्टीज आय एम इन द काँग्रेस पार्टी माय फादर इज ऑलवेज बीन इन द काँग्रेस पार्टी ही हॅज नेवर जॉईन्ड एनी सिंगल पॉलिटिकल पार्टी सो देर इज अ रूमर अँड एव्हरी वन सेज दॅट दीज द करंट सेटअप दॅट इज देअर विद इन डिफरंट अदर पॉलिटिकल पार्टीज अपार्ट फ्रॉम द काँग्रेस आर ऑफरिंग ह्यूज सम क्रोज ऑफ रुपीज आय एम नॉट सेईंग ते तू तेको विचार वॉट एव्हर आय हॅव सेड आय स्टँड बाय वॉट आय से दॅट ऑल दीज अदर पॉलिटिकल पार्टीज आर डुईंग अ वल्गर डान्स ऑफ मनी सो यू प्लीज कन्फर्म विथ ऑल दी अदर साईड आय एम व्हेरी क्लिअर ऑन वॉट आय सेड तुम्ही म्हणले सगळे जाणटे वता ते बरे म्हणून आयज ते कशे सारखे विश्वजितान अशें म्हणलें की पोरया आसा तुम्ही मुद्दाम फोर्स करता प्रताप सिंग राणेक रावपाक डेफिनेटली तो आमचो एक सिनियर इतली वर्सां ताणें आयज जी काँग्रेस पार्टी आयज आमी ह्या पोझिशनाचेर पावला पळय जे आयज आमी आख्खे गोंयभर जे डॅवलपमेंट पळयता इन्फ्रास्ट्रक्चर पळयता ही सगळी देन आमची सराची देन आसा प्रताप सिंग रावजी राणेची कित्याक तो 17 आमचो गोंयचो मुखेलमंत्री आसलेलो आयज ताका पॉलिटिकल हेज्या भितर 50 जाली हांव म्हाजो व्यू जर तुमी विचारले आनी आमचो पार्टीचो व्यू आसलेलो येस वी वॉन्ट सराक कॉन्टेस्ट करपाक इलेक्शन कित्याक लागून कित्याक तेजी एक वर्ल्ड रिकॉर्ड जावपाचो आसा कित्याक आयज ताका पॉलिटिक्सान नॉन म्हणल्यार केन्नाच तो डिफीट जावना जेन्नाच्यान तेजें पॉलिटिकल कॅरियर स्टार्ट जालें तें आयज पर्यंत 52 जाली ताका ही इज अ MLA नॉन स्टॉप केन्नाच ब्रेक पडनासा 52 जाली असो हायेस्ट आसा तो 54 आसा तो केरलाचो कोण तरी म्हाका नांव येना जालें जप करून केरलाचो आसा MLA जो 54 सो आमचो जर आयज सर प्रताप सिंग रावजी राणे जर जिकलो आनी फुडली वर्सां ताणें कंप्लीट केली जाल्यार ताजो जो रिकॉर्ड आसा तो वर्ल्ड रिकॉर्ड जातलो ताजो कोणूच रिकॉर्ड तोडपाक शकपाना आनी एक गोंयसून तो रिकॉर्ड जाला म्हणल्यार आमकां गोंयकारांक हो अभिमान आसतलो सो आमचो सगळ्या पार्टीचो फक्त एकूच रिक्वेस्ट आसा सराक ताणें इलेक्शन कॉन्टेस्ट करचो आनी हो रिकॉर्ड जो आसा पळय जो आख्ख्या वर्ल्ड रिकॉर्ड आसतलो पळय ताणें तो रिकॉर्ड करून दाखोवचो आनी गोंयचो रिकॉर्ड हो सदांच लायफ टायम हिस्ट्रीन उरतलो कित्याक हे फुडें केन्नाच कोण रिकॉर्ड तोडूंक शकपाना विश्वजीत राणेच्या अगेन्स्ट जिंकतले म्हणून तुम्ही कॉन्फिडंट आहात कारण विश्वजीत राणे आयज म्हणतात ती कॉन्स्टिट्युएन्सी फाटले 20 आपूणच पळयता म्हणून जरी तुमचो थंय आमदार आसलो तरी विश्वजीत राणे म्हणटा की ती कॉन्स्टिट्युएन्सी आपूण पळयता तुम्ही कॉन्फिडंट आहात तुमचो कॅन्डिडेट जिंकून येतलो म्हणून पळय आमकां फुल प्रताप सिंग रावजी राणेचेर इतलो कॉन्फिडंस आसा कित्याक आयज थंयसरले लोक ताका इतले मानता कित्याक आयज तो रावपाकचो सोदनासलो जे मनांत इच्छा नासली जाल्यार आयज तो फुडें सरला फक्त हे काँग्रेस पार्टीक लागून आनी तेजे कार्यकर्ता थंयसरले सरपंच पंच मेंबर थंयसरलो ब्लॉक कमिटी थंयसरले ZP मेंबर हे सगळे जाण मेळून आयज ताका कन्विन्स करपाक आनी तेंच्यांनी सगळ्यांनी ताका उतर दिलां की आमी थांबपणे तुज्या वांगडा रावतले तुवें इलेक्शन कॉन्टेस्टूच करूंक जाय तेजे ऑपोजीट कोणीय कॉन्टेस्ट करूं म्हाका दिसता प्रताप सिंग रावजी राणेन डिफीट करपाक आयज पर्यंत गोंयांत कोण जल्मान येवना इतलो हांव तुका कॉन्फिडंटली सांगता तुका
कित्याक ताका हो रुपी कोणूच अजून जावना ते कोणेनू ट्राय करचे थंयसर हांव त्या मनशाक चॅलेंज दिता कित्याक प्रताप सिंग रावजीक राणे कोणूच डिफीट करूंक शकना हो हांव थांबपणे सांगता न्हू आमच्या पाटेन पळय सिनियर लोक आमचे खूब आसा तांकां आमचो रिस्पेक्ट सदांच आसा बट दूख केन्ना लागता हे सिनियर लोक जांकां ह्या पार्टीन आमदार केले ह्या पार्टीन तांकां मिनिस्टर केले ह्या पार्टीन तांकां चीफ मिनिस्टर केले ह्या पार्टीन तांकां आमचे खासदार केले असले लोक जेन्ना सोडून पार्टी वयता कित्याक वयता फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थाक लागून गेला ते आपल्या बेनिफिटाक लागून गेलेले आसा बट आमकां ते लोक ना जे आमच्या पार्टी बरोबर आसा पळय लॉयली आयज पर्यंत तांकां जे पार्टीन दिले ते पार्टी म्हणल्यार पार्टी मॅन जशे रावला पळय तांकां आमकां तांचो सदांच ब्लेसींग जावं तांच्या गायडन्सा अंडर आमकां आमी आयज न्यू आसा आयज आमी केन्नाच असेंब्लीन पावना आमी आमदार जावना बट आमी जेन्ना थंयसर वयतले आमदार कित्याक तेज्या ब्लेसिंगाचे अंडर तेंचे गायडन्साचे अंडर आमकां थंयसर शिकपाक मेळटले कित्याक आमी नवीन आसतले सो असले सिनियर लोक आमकां आमच्या पार्टीन जाय जे आमकां थंयसर हेल्प करतले आनी आमच्या बरोबर रावतले पळय आयज आख्खे मुरमगांव तालुक्यान चार जी कॉन्स्टिट्युन्सी थंयसर चारूय बीजेपीचे आमदार आसलेले ते मुरगांव वास्को दाबोली कोर्तालीम हे चारूय कॉन्स्टिट्युन्सी आयज तुमी पळयला एक कोर्तालीमची एमएलए गेली सोडून दुसरे पार्टीक जॉयन जाली वास्कोचो आमदारान तूं म्हणटा अशें रिजायन जाल्लेलो आसा तोवूय ते पार्टी सोडून गेलेलो एक थंयसरलो मिनिस्टर सेक्स स्कँडलान सांपडलेलो आसा ओके उरलो थंयसर एकटोच सो ह्या तिनूय आमदारांचे घरा वयपाची पाळी जाल्लेली आसा सो हे घरा गेले कळ्ळें न्हू सो एका पार्टीन एकटो दुसऱ्या पार्टीन आनी एक सेक्स स्कँडलान सो हेज्या बाबतीन थंयसर तुमी चिंतात जेन्ना लोकांनी तांकां इतलो विश्वास धरून मुरमगांवच्या तालुक्यान चारूय भारतीय जनताक पार्टीक दिली आसा ह्या मुरगांवच्या तालुक्याच्या लोकांक डिसायड केलेले आसा आतां की ह्या फावटी चारूय सीट ते काँग्रेसीक दितले आनी जे काँग्रेसीचे कॅन्डिडेट आसतले मुरमगांव तालुक्यान हांव तुका चॅलेंज मारून सांगता हे चारूय सीट आमचे काँग्रेसीक मेळटले ह्या फावटी रुमर्स कित्याक रुमर्स हांव रुमर्स कित्याक म्हणटा तूं पळय आतां रुमर्स बाकी कडेन म्हणपाक येता पळय जेन्ना आमी आमचे जेन्ना नांवां येता म्हाजे जावं सुधीर बाबाचे आनी कोणाचे येवं नांवां येवं कित्याक आयज जे आमी ग्रासरूट लेवल कनेक्ट आसा हांवें जी म्हाजी पॉलिटिकल कॅरियर स्टार्ट केली ती 1997 जेन्ना हांव एनएसएचो स्टेट प्रेसिडेंट आसलो गोंयांत तेज्या उपरांत यूथ काँग्रेसीन स्टेट प्रेसिडेंट तेन्ना पार्टीचो स्पोक्स पर्सन सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी वायस आयज हे लेवलाचेर पावलेलो आसा लोकांक तुका सांगल्या कशी न्यू पार्टी येयल्या पळय तांकां खुबशे हे उमेद दिसता कितें ऑफरी दिवपाक खुबशे दिता ऑफरी येतावू ऑफरी बट ती घेवंक जाय न्हू आयज भारतीय जनता पार्टीच्यो सुद्दां ऑफरी आसा तेंचीय ऑफरी आसा कित्याक तांकां थंयचो सेक्स स्कँडल लागलेलो आसा सो खूब जाणांची ऑफरी येता हांव ना म्हणना बट आयज पर्यंत तुका सांगता खंयची ऑफरी येवं कितें येवं आयज पर्यंत आमी पार्टी काँग्रेस पार्टी बरोबर रावतले आनी ह्याच पार्टीन आमी आसतले ह्याच पार्टीन इलेक्शन लढून ह्याच पार्टीचो आमदार जावं ह्याच काँग्रेस पार्टीचो आमी गव्हर्मेंट फॉर्म करतले हेच्या भितर मातसो दुबावना हो तुमी स्टेटमेंट म्हाजो उगडास धरा आनी केन्ना हो तुमकां दिसले इन फ्युचर बाबा हांव खंय तरी बदललो जाल्यार हो स्टेटमेंट म्हाका उगडास करून दिया ऑफर सगळ्या पार्टीची आसा एक पार्टीची न्हू सगळ्या पार्टीची आसा सगळे जाण म्हाकाच न्हू सगळ्यां कडेन धांवता जितले कॅन्डिडेट आमचे काँग्रेस पार्टीचे 8 जाण डिक्लेअर जालेले पळय तेन्नाच्यान ते अशा फाटल्यान धांवपाक लागलेले आसा तांकां फक्त एकूच जावं कित्याक तुमकां उगडास आसतलो भारतीय जनता पार्टीच्या पार्टी अध्यक्षान स्टेटमेंट केलेलो आसा कित्याक आमकां तिकेटी पयली डिक्लेअर करपाची गरज ना काँग्रेसीक गरज पडली आनी जेन्ना आमी डिक्लेअर केले हे भारतीय जनता पार्टीचेच लोक हे सगळे कॅन्डिडेटीच्या फाटल्यान लागलेले आसा जे तेंचे कडेन जायना तांकां दुसरी पार्टीची तेंची बी टीम आसा तांकां सोडलेले आसा तेंच्या फाटल्यान आनी तांकां ते घेवपाक लागून पूर्ण प्रयत्न चाललेलो आसा बट हो प्रयत्न आमी तांकां केन्नाच सक्सेस जावपाक दिवपाक ना मायकल म्हाजो पयली पासून एक बरो पैकी फ्रेंड आसा आनी हांव पॉलिटिक्सान जावं नगर सेवक आसल्या कारणान जी लोकांची म्हाजे कडेन जी कामां येतात मिनिस्टर आसल्या कारणान त्या मिनिस्टरा कडेन हांव जी कामां व्हरता ते म्हाका तो हेल्प करता सदांच हेल्प करता आनी ताका दिसता
तेन्ना हांव आमी पॉलिटिक्सान वयर सरचे जा एमएलए जावचो आनी म्हापशाचे डेवलपमेंट करचे तेका लागून तर सदांच म्हाका हेल्पींग हँड आसता ना म्हणू शकना लोकांची कामाय करता तेका दिसता जा पण तुमी वचपाचे न वचपाचे ते माझे डिसिजन पण हांव काँग्रेस पार्टीचो आता कॅन्डिडेट हा डिक्लेअर केल्लो आता तुमकां सगळ्या लोकांचो म्हाजेर विश्वास आसा कालचे खेप म्हाका 10,000 लोकांनी म्हाजेर विश्वास दवरून म्हाका आशिर्वाद दिल्ले आहा तेंचो हांव रुणी आहा आनी इवन म्युनिसिपल हेका म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनाक आमी 16 सीट दवरलेले तेतले आमचे 9 सीट येयल्ले आहा दोन पक्ष पण थंयसरूय म्हापशेकारांनी आमकां एक मँडेट दिल्लो म्हापशेकारांची इच्छा आहा म्हापशाचे डेवलपमेंट जावपाक आनी डेवलपमेंटाच्या बाबतींत आमी सदां कॉन्सनर आसल्या कारणान ह्या डेवलपमेंटाक म्हापशेकारांक आमच्या कितें जाय कसले डेवलपमेंट जाय हेचो आमी पाठ पुरावो केल्लो आहा तेची आयडिया आहा आनी जर फुडल्या हेका सगळ्या म्हापशेकारांचो एक विश्वास आहा म्हाजेर आनी म्हाका दिसता ते म्हाका निवडून हाडून म्हापशाचो डेवलपमेंटाक जर तशेंच गोंयच्या डेवलपमेंटाक ज्यो समस्या आयज आमी पळयता खुबश्यो समस्या ज्यो आयज तरणाटे आहात तांकां सुद्दां प्रोपर नोकरी मेळना मॅरिटाचेर येवन सुद्दां ते सिलेक्ट जायना अशें तेंच्याच गव्हर्मेंटाचे हेतून तेंचेच मिनिस्टर जावं एमएलए सांगतात म्हणून तेतून तथ्य आहा आनी ते हेतून जे म्हाका म्हाजेर आमच्या पार्टीन जो म्हाज्या विश्वास दवरला आनी जे आमचे फर्स्ट राऊंडाक म्हाजी जी आयज कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर केला पार्टी वांगडा हांव विश्वासात फॉर आसलो तो प्रश्न येना तो बीजेपीन आहा न्हू आमी 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 काँग्रेस पार्टी पदाधिकारी तेका दिसता तो म्हाजो फ्रेंड न्हू थँक्यू थँक्यू थँक्यू.